मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला कौसल्या राणी हळू उघडी लोचने दिपुन जाय माय स्वता पुत्र दर्शने ओघळले आसु सुखे कंठ दाटला ओघळले आसु सुखे कंठ दाटला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला जो जो रे माझो जो रे जो जो रे माझो जो रे राम जन्माचा सोहळा 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 हो दशरथा घरी हो दशरथा घरी आणि सर्वत्र आनंद सोहळा सुरू झाला. कोणी बाळरामाला पाळण्यात घालून झुलवत होते तर कोणी साखर वाटत होते तर कोणी चक्क देहभान हरपून हा सोहळा डोळे भरून पाहत होते आणि या सगळ्यांच्या मध्यस्थानी होते प्रभू राम. चहूबाजूला केशरी पिवळ्या फुलांची आरास रंगीबिरंगी कोमल फुलांनी सजलेलं पाळणा सर्वत्र तुळशी फुलांचा धूप कापुराचा सुगंध सनईचे मंजूळ स्वर अत्यंत मंगलमय वातावरण आणि सात्विकता जणू काही ओसंडून वाहत होती. स्वर्गातच असल्याचा भास होत होता म्हणाना. अखंड हिंदुत्वाचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्री रामांचा जन्म सोहळा जो साजरा होत होता चंद्र भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय होशील राजा साम्राज्य
जाता कुलदीपक तू रघुवंशाचा होशील राजा साम्राज्याचा निज निज रे श्रीराम निज निज रे श्रीराम निज निज रे श्रीराम बाळा जो जो रे बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मन मोहना राम अवस्था तिथे उपस्थित भाविकांची झाली आणि का नाही होणार. मुख्य पीठावरील सर्व देवदेवता म्हणजेच संत शिरोमणी श्री गजानन महाराज, श्रीवरद चिंतामणी, तर साक्षात शिवशक्ती स्वरूप ब्रह्मांड नायक परमपूज्य स्वामीजी गुरुमातांसमवेत या जन्मसोहळ्यास उपस्थित होते. पाळण्यात ठेवलेल्या त्या प्रतिकात्मक प्रभू श्रीरामांच्या मूर्तीकडे पाहावे की तिथे विराजित परमात्मा स्वरूप तेजपुंज गुरुमूर्तीला पाहत बसावे हा संभ्रम मनात धुमाकूळ घालत होता आणि नजर एखाद्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली असल्याप्रमाणे केवळ गुरुमाऊलींकडेच वेधली जात होती. इतका तेजोमय दिसत होता माझा राम, जणू काही संपूर्ण ब्रह्मांडाचे तेजपुंजच या पृथ्वी तळावर येऊन झळकत आहे. अशी अवस्था होणे साहजिकच आहे. प्रभू रामांबद्दल आपण प्रचंड ऐकले, पोथ्या पुराणात वाचले, या ना त्या माध्यमातून पुष्कळ ज्ञान देखील मिळविले, परंतु काळाच्या ओघामुळे त्यांना पाहण्याचे सुख लाभले नाही. मात्र आज हे गुण ऐकून एक नित्य छबी डोळ्यांसमोर जरूर उभी राहते. ते गुण म्हणजे नेमके काय याचे उदाहरणच समोर त्यांच्या छबीच्या माध्यमातून दिसून येतात. प्रभू श्रीरामांच्या सर्व छटा त्यांच्या व्यक्तिमत्वातून त्यांच्या कर्तृत्वातून झळकतात. धैर्य, दया, क्षमा, शांती, औदार्य, संयम, करुणा, विनम्रता, सहनशीलता असे अनेक गुण सगुण रूपात आज प्रत्यक्ष परमपूज्य स्वामीजींमध्ये खचून दिसून येतात. यांचा अर्थ काय, याचे अक्षरशः प्रात्यक्षिकच दिसते म्हटले तरी वावगे ठरणार नाही, कारण माणसाला केवळ सिद्धांत समजवून पुरेसे नाही, त्याचे प्रात्यक्षिक दाखवले की ते पटते, कळते आणि वळते सुद्धा. आणि म्हणूनच संपूर्ण जगाला विश्वशांतीचा संदेश देताना परमपूज्य जगद्गुरु श्रींची शिकवण आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगा. सूर्याकडे पाहून त्याच्या तेजाचा दाह सहन होत नाही, परंतु या गुरुमाऊलींच्या आसपास असणाऱ्या लोकांना त्यांच्या तेजाने परम शीतलता आणि शांतता लाभते. प्रभू श्रीरामचंद्रांसारखंच अनाकलनीय संयम स्वामीजींच्या ठाई हा नित्य दिसून येतो.
कितीही आनंदाची गोष्ट घडो किंवा कितीही चिंताजनक प्रसंग येऊ, नाहीतर संकटाचा काळ येऊ, सदैव शांत आणि संयमाने येईल त्या प्रसंगाला, यशाला, आव्हानाला हसत मुखाने आणि स्थित प्रज्ञ होऊन सामोरे जाणे हा त्यांचा मूळचा स्वभाव आहे. असे हे आमचे परमपूजनीय प्रभू रामचंद्र. होय बरं का? अरे च, बोलता बोलता सायंकाळ झाली आणि कळलेच नाही. सांजारती सुरू झाली आणि भानावर आले. अखंड सुंदरगड भाविकांच्या हर्ष उल्हासाने व गर्दीने खुलून गेला आहे. हवेतही थोडा गारवा जाणवत आहे. आता कधी एकदा परमपूज्य स्वामीजींचे अमृतमय प्रवचन सुरू होते आणि कधी या माझ्या कानांची शुद्धा तृप्त होते अशी अवस्था साऱ्यांची झाली होती. प्रथेप्रमाणे सगळ्यात आधी पीठाचे उत्तराधिकारी आपले लाडके परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी सुश्राव्य आणि अत्यंत प्रबोधक प्रवचन केले. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे. वो हर एक का आकर्षण अपनी तरफ खींच के लेते हैं. उनसे एक क्षत्रिय भी आकर्षित होता है, उनसे एक भक्त भी आकर्षित होता है, उनसे कारोबार करने वाले राजा महाराज भी आकर्षित होते हैं, उनसे सांसारिक जीव मात्र जो है वो भी आकर्षित होते हैं. वहां तक ही नहीं है, उन्होंने भगवान को भी आकर्षित कर लिया. और इसीलिए एक पूर्ण अवतार माना जाता है प्रभु राम जी का. पूरे चरित्र में ऐसा कोई भगवान नहीं आपको मिलेगा कि जो क्षत्रिय भी है, जो क्षत्रिय का परिचय करवा के देता है और एक प्रकार अंदर से बहुत मृदु भी है, बहुत ममता वाला है, माफ कर देने वाला है, मानवता से चलेगा, धर्म से चलेगा, तब राम राज्य आ सकता है. आज ऐसा समय नहीं है, आज सब है लेकिन उसमें मानवता नहीं है, क्योंकि धर्म की सही जगह नहीं है, धर्म को जगह नहीं मिली उसकी वास्तविक होने की. जैसे इस नभोमंडल में अगर सूरज ने अपना स्थान गवा दिया तो सब अस्ताव्यस्त जनजीवन हो जाएगा. इस कलियुग में भी यही महिमा है कि धर्म का जो स्थान है पूरे जीवन में वो जहां होना चाहिए वह नहीं है वहां. और इसीलिए ही शायद हर कोई चाहता है कि भाई राम राज्य आ जाए. क्यों मांगते थे लोग राम राज्य? राम के पास न्याय था, राम के पास त्याग था, राम के पास तप का महत्व था, राम के पास सुनीति थी, नीतिमत्ता थी. और जीवन को अगर सुंदर होना है, जीवन अगर अच्छा चलना चाहिए, हर एक के जीव मात्र में सदाचार, सुख, समाधान, शांति प्रस्थापित होनी चाहिए, तो राम मध्यस्थ, केंद्रस्थ होने की आवश्यकता है. इतक्या सुंदर प्रवचनात गुंतलेल्या भाविकांना आता उत्सुकता होती आपल्या गुरुवाणीची. साक्षात माता सरस्वती ज्यांच्या वाणीत वास करते, अखंड सृष्टीचे गुह्य ज्ञान ज्यांच्या वक्तृत्वाने आकलनीय अगदी सहज सोपे होते, साक्षात लक्ष्मी नारायण जणू त्यांच्या सुमधुर वाणीतून असंख्य भाविकांवर आपल्या कृपा आशीर्वादाचा शिडकाव करतात, अशा परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या प्रवचनाला सुरुवात झाली आणि सर्व भाविक मंत्रमुग्ध होऊन त्याचा लाभ घेत होते. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपला कुणी होतो नीतीभ्रष्ट,
कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. देह देह करी जे जे काही आत्मा भोगतो नंतर. आपण जे जे काही कर्म करणार आहोत ते कर्म त्या परमात्म्याची नियती नावाची जी सिस्टम आहे ती सगळं आपल्याला भोगायला लागते. जी चतुर्युग आहे, सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापारयुग आहे, कलियुग आहे, ह्या चार युगांचं एक मन्वंतर अशा प्रकारे असंख्य मन्वंतर होऊन गेली आतापर्यंत. तिथपासून हा हिशोब त्या नियतीने ठेवलेला आहे. आणि परमात्म्याला ही माया जी आहे ही परमात्म्याला मायेमुळे जन्म घ्यावा लागतो. ही माया काहीतरी करून ठेवते, अर्थात ती तशी काही करणार नाही, परंतु आपलं जे कर्म असतं त्या कर्मामुळे ती हिशोब लिहून ठेवते आणि त्यामुळे मग आपल्याला भोगावा लागतो. आणि मग परमेश्वर भक्ताच्या श्रद्धेसाठी मग त्याला परत प्रकट व्हावं लागतं. असा भगवंत चार प्रकारे येत असतो. त्यातला पहिला प्रकार आहे पूर्ण अवतार, ज्या प्रभू रामचंद्रांबद्दल आपण बोलणार आहोत. आज ज्यांचा जन्मोत्सव साजरा करतोय असे भगवान प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम, भगवान कृष्ण, भगवान परशुराम हे पूर्ण अवतार आहेत, भोलेनाथ हे पूर्ण अवतार आहेत. भगवंत अशा प्रकारे पूर्ण अवतारामध्ये येतो. दुसरा अवतार घ्यावा लागतो परमात्म्याला, दुसरा अवतार घ्यावा लागतो आवेश अवतार. भक्त ज्यावेळी संकटात येतो त्यावेळी त्या भक्ताचं संकट हरण करण्यासाठी आवेश पूर्ण यावं लागतं. आणि भक्तीचं फळ देऊन त्याचा उद्धार करावा लागतो. हिरण्यकश्यपू ज्या उन्मत्त झाला त्या भगवंताला प्रकटावं लागलं त्या खांबामध्ये, कारण प्रल्हादाचा इतका त्यानं छळ केला होता, इतका छळ केला होता, तरी भक्त प्रल्हाद मुखातून नारायणाचं नाव सोडायला तयार नव्हता. नंतर तिसरा प्रकार आहे अंश अवतार. कुर्म अवतार सुद्धा असाच आहे, पृथ्वीलाच लपवून ठेवली होती दानवाने, पाताळात नेऊन ठेवली होती, वेद समुद्रामध्ये लपवून ठेवले होते, तरी पृथ्वीच गायब करून टाकली होती. दाडे धरुणी पृथ्वी नेता वरा हरूप होसी. दाडेवर पृथ्वी धारण केली आणि वरा रूप धारण करून भगवंताने पृथ्वीला पुन्हा तिच्या स्वस्थाने आणून ठेवलं. मोहिनी अवतार. देवांचं आणि दानवांचं युद्ध झालं, कारण देवांना शाप होता म्हणून देव फिके पडले होते, तेज हीन झाले होते. आता त्यांना तेज आणायचं असेल तर दानव आणि देव यांना दोघांना सुद्धा समुद्र मंथन करायला लावायचं. आणि या समुद्र मंथनातून जे अमृत येईल ते देवांना पाजायचं आणि त्यांना बलशाही बनवायचं. तर मोहिनी रूप धारण करून तिने बरोबर देवांना तेवढं अमृत पाजलं, दानवानं पाजलं नाही. तर आज पृथ्वी तलावर जो आत्ता अत्याचार चालला ना, आता जे दानव सगळीकडे धुमाकूळ घालत आहेत हे सुधारित दानव आहेत कलियुगातले. तिथपासून जर आले असते ना त्रेतायुगापासून फार विचित्र झाली असती परिस्थिती. म्हणून देवानं चौथा अवतार धारण केला, तो नित्य अवतार, तो सद्गुरूंच्या रूपातून येतो आणि या दानवांचं नेहमी दमन करत असतो. आणि त्रेतायुगापासून आजपर्यंत सद्गुरू रूपाने येऊन आपल्यामध्ये असणारे जे दानव असतात त्या दानवांना मारून टाकण्याचं काम, त्यांना क्षमा म्हणजे शिक्षा देण्याचं काम, किंवा त्यांच्यातली शक्ती जी आहे त्यांची क्रय शक्ती कमकुवत करण्याचं काम कोण करत असेल तर नित्य अवतार, ते म्हणजे सद्गुरू. प्रवचन संपले
आणि मुख्य मंदिरात लगबग सुरू झाली. सांप्रदायिक प्रथेप्रमाणे गारहाणी घालून उत्सवाची समाप्ती झाली. प्रजा बहुलाम परोत्वन्नम पयोरेतो अस्मा सुदत्त. आमचे दारिद्र्य दूर करा होय महाराजा. आमचं अज्ञान दूर करा होय महाराजा. आम्हाला सुख द्या होय महाराजा. विद्या द्या होय महाराजा. विनय द्या होय महाराजा. यश द्या होय महाराजा. कीर्ती द्या होय महाराजा. सर्वांना आयु आरोग्य द्या होय महाराजा. आयुष्य द्या होय महाराजा. आपल्या साऱ्या लेकरांना भरभरून आशीर्वाद दिले. पुन्हा एकदा मिरवणुकीने सर्व देवदेवता आपल्या निवासस्थानी निघाले. भाविकांना काळजीपूर्वक स्वगृही जाण्यासाठी सांगितले आणि रामनवमी वारी उत्सव अतिशय सुंदररित्या संपन्न झाला.